तर प्रश्न राज्याचा होता, तुम्हाला मोर्चाच काढायचा होता, तुम्हाला हल्ला करायचा होता, मातोश्री करायचा होता, मग तुम्हाला कळलं असतं की हल्ल्याची किंमत काय पवार साहेबांच्यावरच का? या राज्यामध्ये आतापर्यंत जेवढी आंदोलनं झाली त्या आंदोलनाचा शेवट पवार साहेबांच्या बारामतीला माहिती आहे, पवार साहेबांच्या ऑफिसवर व्हायचं, आणखीन जिथं असेल तिथं व्हायचं. राज्याचं परिवहन खातं हे अनिल परबांकडे, जे काही करायचं होतं ज्याच्याकडे खातं आहे त्याच्याकरता करायचं होतं. या विषयाशी पवारसाहेबांचा संबंध नाही, ज्या विषय पवारसाहेब हाताळत नाही त्या पवारसाहेबांच्यावर जाणीवपूर्वक हल्ला करण्यामागं काही लोकांचा एक विशिष्ट हेतू आहे. ते सरकार चालवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळ्यात मोठा वाटा आहे, आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अस्थिर करायचं अशा प्रकारची भूमिका काही शक्ती नाही घेतली. आणि म्हणून आज एकेकावर वेगवेगळ्या माध्यमातून सूडबुद्धीने काम करण्याचं काम सुरू केलं. राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळावर काही निर्णय झाला तर मुख्यमंत्र्याला त्या अधिकार आहे त्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेऊन ते स्वतः निर्णय देऊ शकतात. जो साहेबांनी निर्णय घेतला असता तर आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, समरी पावर आहे त्यांना. एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला असता तर आमचं काहीच म्हणणं नाही. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठलीच भूमिका नसताना सुद्धा जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपवण्याचं काम काही मंडळी या ठिकाणी करतात, त्या ज्या शक्ती आहेत त्याचा निषेध करण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी जमलो आहोत. आणि मग एस टी कर्मचाऱ्यांच्या मागं उभं राहून आज त्यांना हिंसक मार्गाला नेण्याचं काम या निमित्ताने. एवढा प्रचंड वाईट प्रसंग असताना सुद्धा या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि आपल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी जो संयम दाखवला तो खरं म्हणजे वाखाणण्यासारखा आहे. त्याबद्दल पवारसाहेबांचं आणि सुप्रियाताईचं जाहीर अभिनंदन मी करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.